परशुराम भूमित वसला कुणकेश्वर गाव हो, जगामध्ये गाज बघा नाव हो, काय झाडी काय डोंगर काय मंदिर कुणकेश्वर ओके मध्ये आहे गो, काय झाडी काय डोंगर काय मंदिर कुणकेश्वर ओके मध्ये आतमध्ये मी दर्शन वगैरे केलं, पण आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करायला अलाउड नव्हती, म्हणून जास्त नाही मोठी गेली, थोडीशी छोटी गेली. तर आता आम्ही जातो पाण्यात खाली होतात बघ्या, उडी बिडी मारतो बुचके. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शोभून दिसे गाव, संस्कृतीची खान जणू शोधून गाऊन नाय, शिवरात्री शिमगा दिंडी सना मोठे होती हो, निसर्गाने नटल जणू फुलल नंदन वन हो, तसेच आम्ही मामाकडे मुनग्यात जात होतो, तोपर्यंत देऊळ दिसलं, श्रीदेवी भगवती मंदिर मुनगे, तर मतलब पाया बिया पडूया आणि पुढे जाऊया. Thank you.
तसेच आता आम्ही दर्शन वगैरे घेतलं, पत्रिका वगैरे ठेवलं, आता आम्ही जातो मामाकडे डायरेक्ट जेवायला. गेल्यावर जरा आंघोळ वगैरे करत आहे, चिकट चिकट झालं जरा चेहरा. आता भेटू आंघोळ करून. तर आता आम्ही मामाकडनं निघालो, आता कालवेत जातो बघू. भेटूया. आम्ही निघालो घरात जाऊ. जास्त शूट वगैरे केलं नाही मामा, मी दाखवलं नाही, कारण काय दुपारी जेवण मस्तपैकी झोपले. तो आत्ता उठलो, गरम लय होतं, ऊन मरणाचा. आता आम्ही जातो बघूया, कालवेत जातो मावशीकडे. आता भेटूया पुढे. तुमका मामा बोलल्यावर लगेच समजणार नाही, मामा म्हणजे मम्मीचो मामा, माझो आजो. हा, नाही तर तुम्ही विचार करत बसाल ह्याच्या मामाकडे काही काली म्हणजे मुनग्यात. गाडी पण आता उन्हात मरणाची तापली. आता जाऊया लवकर घरा. मामा उभं गाडीवर, कालवे दिलं मावशीकडे. त्याला सुरुवात मावशीने आंबे दिले ना, ते हे बघ कसे ओढतात ते, हे बघ हे बघ दम दाबून खातात. आज जाऊ लागल एवढे आंबे खाल्ले बघा, दुसरी प्लेट काढतोय हा बघा. आंबे 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 खाताय बघा. आणि ती मग अशी बोललेली ती मागतानवी हे बघा, असे तुटून पडलेले हे बघा. एक प्लेट 5 मिनिटात खतम करतो, दुसरी प्लेट आणा. 5 मिनिटं पण लागत नाही. तर तसेच आम्ही कालवेतल्या मावशीकडे पोहोचलो, पत्रिका वगैरे दिला आणि आता आम्ही निघताला घरात जाऊ. तर बघूया आता पहिले तळे बाजार का जातो आणि मग घरात जातो. वडापाव वगैरे इनका खाऊचो, वडापाव. तर भेटूया आता पुढे. स्ट्रिंग खाऊची आवशी जावर स्ट्रिंग खाता. तसेच शेंगा पण आणल्या नाही काढू. आता सगळ्या घेऊन चालला आता लिंगडाळी. आज भाजी करूची आहे काय? शेंगा मुळ्या भाजी. चला बाबा काय येत नाही येत लवकर, चला ओ बाबांनू वडापाव खाऊचो. मावशी बाय. हा बाय बाय. चला आता आम्ही निघाला तळे बाजारात जाऊ. बाजारला वडापाव कोण देणार आहे? पण पैसे कोण देणार आहे? किती वडापाव देणार? किती? आम्ही 10 जण आहोत, तुम्ही किती देताल? डॉक्टर जावा तुम्ही, पण वडापाव किती देताल असता सांगा मग. बाकी काही माये देतली आई, तू देत माझ्या पाच पैसे पण नाही. आमची नीता अंबानी देणार? काय यार तन बबी हिला सांग द्यायला. हा मामीने दिला, मामाने दिला, मी पण दिला, संदीप मामाने पण दिला. आता तनू आणि बाबाच राहील. आमच्याकडे काय मागतात? मेन तुमका आम्ही मुळे दिले. काय दिला? मुळे दिला. हे रात्री खायचे, आता काय दुपारचा काय आंबे? आता तोय खाल्ला, आंबेच खात आहोत इकडे. बाबा देणार आमचे, बाबा बाबाच वडापाव देणार. तळे बाजारला उतरलो, आता वडापावच्या दुकानात जातो. वडापाव खाणार असलो? किती वडापाव खाणार? एकच? काय यार तू एक खातो, चार तरी का? बबडी तू किती खाणार? पाच. पाच चार बबडी, पाच वडापाव खाणार म्हणजे मोठा फटका आमच्याला. श्री महालक्ष्मी मंदिर वडापाव खातो. वडापाव खाऊ सुरुवात केली ना बबडी. हे काय हिचा मोबाईल काय सुटतच नाही बघून बघून.
तशीच आमची वडापावची पार्टी बाबा जनवते पण बाबांना दिली. कोणी दिली? तनुदी. तर तनुदी दिला आम्ही. थँक्यू. भरपूर पार्टी दिला गावी आल्यावर. सगळी दमली आहेत आता. घरा जाऊचं कधी बघतो. आम्ही तर झोप कर. तनु काय बोलतो पार्टी दिल्यावर? पैसे संपवले माझे. तनुचे सगळे पैसे संपवले. आता कायच नाही. तनु 100 रुपये उरले. आता मग थंडा पिय. 100 रुपये उरले तर चाल. आम्हा 20 रुपयाचा थंडा पिय. 20 रुपये उरले. तर तसेच मित्रांनो आजच्या दिवसाचा असा होता ब्लॉग. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.